मुलांनो, आम्ही आज इयत्ता 5वी विषय मराठी पाठ क्रमांक 5 मी गाय बोलते हे वाचणार आहोत. ओके, बघूया गाय काय बोलते. हे बघा, गाय मुलांशी काय बोलत आहे. मुलांनो, तुम्ही मला ओळखता का? ओळखता ना तुम्ही पण? हो, मी आहे गाय. तुम्हाला दूध देते, दूध पिऊन तुम्हाला शक्ती मिळते. दुधाची मलई तुम्ही कधी खाल्ली आहे का? गोड गोड मिठाई मलई पासून बनवतात. खाल्ली असेल ना मिठाई पण तुम्ही? हो. हे दही आहे, दही दुधापासून बनत. दह्यापासून श्रीखंड लस्सी बनते. तुम्हाला आवडते ना चवदार लस्सी? हे आहे ताक, सर्वांनाच आवडतं. दुधापासून दही आणि दह्यापासून ताक बनतं, बरं का? पनीर कोणाकोणाला आवडतं? सगळ्यांनाच आवडतं. त्याची भाजी खूप चवदार असते, हो की नाही? हां, पनीर कोणाकोणाला आवडतं? आपण पनीरपासून बनवलेली भाजी खातो. हे पनीर दुधापासूनच बनतं, बरं का? रसगुल्ला रसमलाई तर सर्वांनाच आवडते, मला पण खूप आवडते. चीज लोणी पावाला लावून खातात. सँडविचवर चीज किसून टाकतात. ते चीज लोणी दुधापासूनच बनवतात, बरं का? दुधापासून बनवलेले हे सगळे पदार्थ सकस असतात, शक्ती देणारे असतात, कारण दूध हे आरोग्यदायक आहे. ओके, दुधापासून बरेच पदार्थ बनवता येतात. मुलांनो, पाठ दोनदा तीनदा वाचा आणि स्वाध्याय सुंदर अक्षरात लिहून ग्रुपमध्ये पाठवा. ओके, बाय.